इचलकरंजीतील दिव्यांग कल्याण सेवा संस्थेनं पाच दिवस बेमुदत उपोषण केलं या उपोषणामुळे आंदोलकांची प्रकृती खालावली तरीही या उपोषणाकडं शासनाचा एकही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत अखेर दिव्यांग कल्याण सेवा संस्थेनं केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करत उपोषण मागे घेतलं शासनाकडून दिव्यांगांना अत्यंत अल्प अनुदान मिळतं त्यामुळे इचलकरंजीतील दिव्यांग कल्याण सेवा संस्थेनं शासनाकडे विविध मागण्या केल्यात दिव्यांग व्यक्तींना मासिक पंधरा हजार रुपये वेतन मिळावं साठ टक्क्याहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींचं पालनपोषण करणाऱ्यांना मासिक सात हजार रुपये मानधन द्यावं महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी आणि घरभाडं मिळावं अशा मागण्याही केल्यात त्यासाठी या संस्थेनं इचलकरंजीतील महात्मा गांधी चौकात बेमुदत उपोषण सुरू केलं मात्र पाच दिवस आंदोलन करूनही एकही शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत उपोषणामुळे काही दिव्यांग व्यक्तींची प्रकृती खालावली आहे त्यामुळं केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करत सोमवारी उपोषण मागं घेण्यात आलं दिव्यांग व्यक्तींच्या प्रश्नांकडे शासनाचं दुर्लक्ष आहेच पण त्यांनी केलेल्या आंदोलनाकडं सुद्धा लक्ष दिलं जात नाही